ही रेसिपी आपण झटपट बनवू शकता। तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आवडली कोणताही आनंदाचा क्षण असो किंवा कोणताही सण असो आपल्याकडे गोड पदार्थ तर नक्कीच बनवले जातो। एक वाटी रवा आणि एक वाटी साखर असं परफेक्ट प्रमाण घेऊन बनवलेली ही रेसिपी एकदम परफेक्ट बनते, कारण प्रमाण जर परफेक्ट असेल तर रेसिपी देखील परफेक्ट बनते। तशी तर आजची ही रेसिपी आपली पारंपरिक आहे, पण बऱ्याच जणांना एखाद्या वेळेस ही रेसिपी जमत नाहीये, तर त्यासाठी काही छोटे छोटे टिप्स आहेत, त्या जर आपण लक्षात घेतल्या तर गडबडीच्या वेळेला देखील ही रेसिपी आपण एकदम परफेक्ट बनवू शकता। गॅसवर इकडे कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे, त्यामध्ये 50 ग्रॅम साजूक तूप टाकत आहे। या रेसिपीला जास्त तूप आवडत असेल तर जास्त तूप टाकलं तरीही चालतं। त्यानंतर इथे आपण काही सुका मेवा घेतला आहे, आपल्या आवडीप्रमाणे आपण सुका मेवा घेऊ शकता। तर मी इथे काही काजू, बदाम, पिस्ता, किसमिस वगैरे घेतलेली आहे। या रेसिपीमध्ये आपण सुका मेवा देखील आपल्या आवडीप्रमाणे भरपूर प्रमाणामध्ये टाकू शकता। सुका मेवा आपण छान खरपूस होईपर्यंत परतून घेऊ। सुका मेवा छान खमंग असा परतून झालेला आहे। सुका मेवा आपण फक्त इथे खरपूस असा परतून घेतला आहे। आता हा सुका मेवा आपण काढून घेऊ आणि शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आता हा रवा देखील आपण भाजून घेऊ। तर इथे आपण पूर्ण एक वाटी रवा या तुपामध्ये भाजून घेणार आहोत। हा रवा तुपामध्ये भाजत असताना अगदी मंदाचेवर भाजायचा, रव्याचा रंग मस्त लालसर येईपर्यंत हा रवा आपण मंदाचेवर छान असा परतून घेऊ। रवा एक सारखा परतत राहायचा आहे, नाहीतर खाली तळाशी करपण्याची शक्यता असते। रवा भाजण्यासाठी आपल्याला आणखीन जर थोड्या तुपाची आवश्यकता वाटत असेल तर थोडं तूप टाकू शकता। इथे मला आणखीन तुपाची आवश्यकता वाटत नाहीये, म्हणून मी यामध्ये तूप टाकलेलं नाहीये। थोडा वेळ परतून घेतल्यानंतर आपण पाहू शकता रव्याचा रंग देखील बदललेला आहे आणि रवा मस्त खमंग असा लालसर रंगावर भाजून तयार झालेला आहे। हा रवा यापेक्षा जास्त आता भाजून घेण्याची आवश्यकता नाहीये, एकदम मस्त परफेक्ट असा हा रवा भाजून झालेला आहे। त्यानंतर इथे आपण 3 वाट्या पाणी गरम करून घेतलं आहे। गरम म्हणजे जास्त गरम नाही करायचं, अगदी थोडस कोमट करून घ्यायचं। 1 वाटी रव्यासाठी आपण 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे। 1 वाटी बारीक रव्यासाठी आपण 3 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यासोबतच 1 वाटी साखर घेतलेली आहे। एकदम परफेक्ट असं हे प्रमाण आहे। पाणी टाकल्यानंतर रव्याच्या गुठळ्या होतात, गॅसची फ्लेम अगोदर वाढवायची आणि रव्यामध्ये झालेल्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने एकसारखं ढवळत राहायचं, यामुळे रव्याच्या गुठळ्या होणार नाहीयेत। तर इथे आपण पाहू शकता रव्याच्या आता बिलकुल गुठळ्या नाहीयेत आणि यामध्ये टाकलेलं पाणी देखील भरपूर प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे आणि छान असं ही शिजायला देखील लागलेलं आहे। तर आता यामध्ये टाकायची आहे साखर, तर पूर्ण साखर एकदमच टाकत आहे आणि आता साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा ही छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता गॅस एकदम मंदाचेवर करायचा आणि ही साखर रव्यासोबत छान अशी मिक्स करून घ्यायची। साखर रव्यासोबत छान अशी मिक्स झाली आहे आणि आपण पाहू शकता हे छान चटकायला देखील लागलेलं आहे। आपण बनवलेला रव्याचा शिरा किंवा सुजीचा हलवा एकदम मस्त परफेक्ट असा बनून झालेला आहे। हा शिरा किंवा हलवा बनवताना पाणी 3 पट टाकायचं आणि पाणी गरम करूनच टाकायचं आणि साखर टाकताना जेवढा आपण रवा घेतलेला आहे तेवढी साखर टाकायची, त्यामुळे एकदम परफेक्ट अशी गोड चव येते। अगदी पूर्ण घरामध्ये ह्या रव्याच्या शिऱ्याचा सुगंधित वास येत आहे। तर आता यामध्ये टाकत आहे 1 चमचा वेलची आणि जायफळची पूड आणि त्याबरोबरच अगदी थोडं 4 ते 5 चमचे तूप टाकलेलं आहे। आणि आणखीन एक टिप म्हणजे रव्यामध्ये जे आपण पाणी टाकतो ते पाणी पूर्णपणे आटण्या अगोदरच त्यामध्ये साखर टाकायची। सर्व साहित्य प्रमाणशीर घेतलं आणि टिप्स जर फॉलो केल्या तर ही रेसिपी नक्कीच एकदम परफेक्ट बनते। प्रसादासाठी बनवा किंवा एखाद्या सणासाठी बनवा किंवा घरी पाहुणे आले असतील तेव्हा बनवा। अगदी या पद्धतीने जर बनवाल तर ही रेसिपी कधीच फसणार नाहीये, एकदम मस्त परफेक्ट अशी ही रेसिपी बनेल। त्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आणि फक्त 2 मिनिटासाठी वाफ घ्यायची। 2 मिनिट झाले आहेत आणि छान अशी वाफ देखील आली आहे। आपण पाहू शकता याचा रंग देखील आता छान असा बदललेला आहे आणि पूर्ण घरामध्ये याचा सुगंध दरवळत आहे। तर हे पहा एकदम मस्त परफेक्ट अशी ही रेसिपी बनून तयार झालेली आहे। रव्याचा शिरा बनवण्याची ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। एक वाफ घेतल्यानंतर आपण पाहू शकता
हा जो शिरा आहे हा कढई देखील सोडत आहे, एकदम मस्त परफेक्ट असा बनलेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे सुका मेवा। मस्त झटपट असा हा रव्याचा शिरा बनून तयार झाला आहे। आपण आतापर्यंत जर हॅपी लाईफ इंडियन व्हेज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका। हा सुका मेवा आपण तुपामध्ये परतून घेतल्यामुळे मस्त खरपूस झालेला आहे आणि खरपूस असा हा सुका मेवा या शिऱ्याची चव आणखीनच वाढवतो। जेव्हा पण गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे आणि कोणत्याही प्रकारची अशी जास्त मेहनत न करता ही रेसिपी आपण झटपट बनवू शकता। तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।